अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडीमार्फत सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे। तसाच जळगावमधील टॉवर चौक येथे सुद्धा महाराष्ट्र विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला। यावेळी महिलांनी देखील फुगड्या खेळून या विजयाचा आनंद साजरा केला आहे। तर शरद पवार, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, सोनिया जी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, या घोषणांनी संपूर्ण जळगाव शहर दुमदुमले होते। या प्रसंगी महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्ष व काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आज जे भाजप सरकारला विसर्जन करण्यात आलेलं आहे, खऱ्या अर्थाने हे सरकार शेतकरी असेल, शेतमजूर असतील, बेरोजगार असतील यांच्या विरोधातलं सरकार होतं। यांच्या कोणत्या समस्यांवर यांनी आजपर्यंत काही हे करण्यात आलं नाही। यांना फक्त मोठे व्यापाऱ्यांची सगळे गोष्टींचा विश्वास होता, त्यांचेच जे कामं कर्जमाफी करत गेले। परंतु आता पवार साहेब आदरणीय उद्धवजी ठाकरे, आदरणीय सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली जी महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना झालेली आहे, हे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यां सर्वांना एक हे वाटतं की आता सगळ्या सरकारमधील ज्या त्रुटी आता राहिलेल्या महाराष्ट्रातल्या त्या नक्की या 5 वर्षात पूर्ण होतील व ही महाराष्ट्र विकास आघाडी या पुढे 15 वर्ष टिकेल ही आम्हाला शाश्वती आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।